नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे मिशन मराठी या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलवर. मित्र हो, आतापर्यंत आपण इयत्ता 9वीच्या इतिहास या पुस्तकातील राज्यशास्त्र भागामधील दोन पाठ, पाठ क्रमांक पहिला महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी, तसेच पाठ क्रमांक दुसरा भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल व इतिहास या भागामधील तीन पाठ, पाठ पहिला इतिहासाची साधने, पाठ दुसरा भारत 1960 नंतरच्या घडामोडी, तसेच पाठ क्रमांक तिसरा भारतापुढील अंतर्गत आव्हाने इत्यादी पाठांचं व्यवस्थित वाचन व अध्ययन हे केलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण इतिहास या भागातील आर्थिक विकास पाठ क्रमांक तिसरा याचं अध्ययन व पुस्तक वाचन हे करणार आहोत. या पाठाला आपण 4 व्हिडिओजमध्ये कम्प्लीट करणार आहोत. मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओज एक पाठ वाचन या पद्धतीचे असल्यामुळे प्रवास करत असताना, बसमध्ये बसले असताना किंवा जेव्हा तुम्हाला व्हिडिओ बघणं शक्य होत नसेल तेव्हा देखील हे ऑडिओ पाठ वाचनच्या स्वरूपात देखील ऐकू शकता व आपल्या पाठ्यपुस्तकासंदर्भात व आपल्या बेसिक इतिहासच्या माहितीसंदर्भात जास्तीत जास्त नॉलेज हे ॲक्वायर्ड करू शकता. चला तर मित्रांनो, वेळ वाया न घालता पाठाला सुरुवात करूया. या पाठामध्ये आपण भारताच्या आर्थिक धोरणाचा अभ्यास करणार आहोत. आर्थिक धोरणांमध्ये आपण मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार, पंचवार्षिक योजना व त्याचे यशापयश, तसेच बँकांचे राष्ट्रीयकरण, वीज कर्मी कार्यक्रम, गिरणी कामगारांचा संप, तसेच 1991 नवे आर्थिक धोरण यांचा मुख्यत्वे करून या पाठामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अर्थव्यवस्थेविषयी माहिती घेणार आहोत, तसेच पंचवार्षिक योजना म्हणजे काय हे देखील समजून घेणार आहोत. चला तर मित्रांनो बघूयात. तर मित्र, मिश्र अर्थव्यवस्था, भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच आपण कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करायचा याविषयी विचारमंथन चालू होते. अगोदरच विचारमंथन हे चालू होते. प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी कोणताही टोकाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी मध्यम मार्गाचा अवलंब केला. ओके, मध्यम मार्गाचा अवलंब केला. ठीक आहे, कुठला मध्यम? काही देशांमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था होती तर काही देशांमध्ये समाजवादी अर्थव्यवस्था होती. पूर्ण जगामध्ये दोन प्रकारच्या अर्थव्यवस्था आपण स्वतंत्र होण्याच्या अगोदर होत्या. पहिली म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि दुसरी म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था. प्रत्येक अर्थव्यवस्थेचे काही फायदे आणि तोटे होते. म्हणून आपले तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मध्यम मार्गाचा अवलंब केला. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात. जिथं भांडवलशाही अर्थव्यवस्था असते तेव्हा उत्पादनाची साधने ही खाजगी मालकीची असतात. तर समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजे शासनाच्या मालकीची असतात. दोघं अर्थव्यवस्थेतील फरक व्यवस्थित समजून घ्या. पहिली जी की भांडवलशाही अर्थव्यवस्था असते तिच्यात उत्पादनाची साधने ही खाजगी मालकीची असतात. तर दुसरी अर्थव्यवस्था जी आहे समाजवादी अर्थव्यवस्था, यामध्ये उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजे शासनाच्या मालकीची असतात. मिश्र अर्थव्यवस्था खाजगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रात कार्य करते. तर आपण जी अर्थव्यवस्था स्वीकारलेली होती ती मिश्र अर्थव्यवस्था होती व ती खाजगी तसेच सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रात कार्य करते. आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थापेक्षा मिश्र अर्थव्यवस्थेला भारताने प्राधान्य दिले. ओके, तर भारताने मिश्र अर्थव्यवस्थेला प्राधान्य दिले. या अर्थव्यवस्थेत आपणास तीन भाग दिसून येतात. पहिलं आहे सार्वजनिक क्षेत्र. या क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली व व्यवस्थापनाखाली असतात. उदाहरणार्थ संरक्षण साहित्य उत्पाद, रेल्वे बांधणी इत्यादी. तसेच मिश्र अर्थव्यवस्थेतील भाग दुसरा बघूया, खाजगी क्षेत्र. या क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्णपणे खाजगी उद्योजकांच्या मालकीचे असतात. तर अर्थात त्यावर सरकारी देखरेख व नियंत्रण असतेच. उदाहरणार्थ उपभोग्य वस्तू इत्यादी. तर तिसऱ्या प्रकारामध्ये दिसतं आहे आपल्याला संयुक्त क्षेत्र. या क्षेत्रात काही उद्योग खाजगी उद्योजकांच्या मालकीचे असतात तर काही उद्योग सरकारच्या मालकीचे असतात. तर मित्रांनो, लक्षात आलं का तुम्हाला मिश्र अर्थव्यवस्थेतील तीन भाग? पहिला सार्वजनिक क्षेत्र, दुसरा खाजगी क्षेत्र, तर तिसरा संयुक्त क्षेत्र.
सार्वजनिक क्षेत्र हे पूर्णतः सरकारी मालमत्तेचे असतं, तर खाजगी क्षेत्र हे पूर्णतः प्रायव्हेट असतं, तर संयुक्त क्षेत्र हे दोघं मिळून कार्य करत असतं. हेच वैशिष्ट्य मिश्र अर्थव्यवस्थेतील सांगता येईल. मिश्र अर्थव्यवस्था सुरळीत चालवण्यासाठी खाजगी व सार्वजनिक क्षेत्र यात सुसंवाद असणे गरजेचे असते. तर ही अर्थव्यवस्था व्यवस्थित चालवण्यासाठी खाजगी व सरकारी क्षेत्रात सुव्यवस्था असणे गरजेचे असते. या व्यवस्थेचे एकच उद्दिष्ट आहे, ते म्हणजे अधिकाधिक उत्पादन आणि मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग. या अर्थव्यवस्थेत भांडवलशाही तसेच समाजवादी अर्थव्यवस्थेचे जे काही चांगले गुण असतील त्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न केले जातात. नफ्याची प्रेरणा, उपक्रमशीलता, नियमपालन, कालबद्ध नियोजन इत्यादी गोष्टी मिश्र अर्थव्यवस्थेत दुर्लक्षून चालत नाहीत. या व्यवस्थेत देशहिताला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती असते. तर मिश्र अर्थव्यवस्थेत देशहिताला प्राधान्य देण्याची प्रवृत्तीही असते. दीर्घकालीन विकासावर अधिक भर देण्यात येतो. संरक्षण, शास्त्रीय संशोधन, शिक्षण, रस्ते, रेल्वे, कालवे, बंदरे आणि विमानतळ उभारणी हे क्षेत्र भरपूर भांडवल गुंतवणूक लागणारी पण फळ मात्र उशिरा देणारी आहेत. या क्षेत्रात खाजगी उद्योजक मोठ्या प्रमाणावर पुढे येत नाहीत. अशावेळी सरकारलाच पुढाकार हा घ्यावा लागतो. वरील पद्धतीने मिश्र अर्थव्यवस्थेचे प्रारूप वापरून पंचवार्षिक योजनांचा स्वीकार करून भारताने विकासाची वाटचाल सुरू केली. 1973 औद्योगिक धोरणाने विकासाची गती वाढली. या धोरणानुसार अवजड उद्योग, उद्योजक घराणी व परकीय उद्योग यांचा प्रभाव आटोक्यात आणणे आणि प्रादेशिक विकासाचा समतोल साधणे या गोष्टींना प्राधान्य हे दिले गेले. लघु उद्योग, ग्रामोद्योग, घरगुती उद्योग यांच्या विकासावर लक्ष देण्यात आले. सहकार क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्यासही सुरुवात झाले. पंचवार्षिक योजना आता बघूयात. भारत स्वतंत्र होईपर्यंत परकीय राजवटीने भारताचे पुरेपूर आर्थिक शोषण हे केलेले होते. दारिद्र्य, बेकारी, लोकसंख्या वाढ, निकृष्ट राहणीमान, शेती व उद्योगधंदे यांची अल्प उत्पादक क्षमता तसेच ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान यासंबंधीचे मागासलेपण अशा बिकट समस्या देशासमोर होत्या. त्या सोडवण्यासाठी नियोजनाचीही गरज होती. नियोजनाची गरज होती. म्हणून 1950 भारत सरकारने नियोजन मंडळाची स्थापना केली. कशाची? नियोजन मंडळाची. कधी? 1950. कोणी केली? भारत सरकारने. प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू हे या मंडळाचे अध्यक्ष होते. या मंडळाने कृषी आणि ग्रामीण विकास, संतुलित उद्योगीकरण, किमान जीवनमानाची तरतूद, लोकशाहीशी सुसंगत असा आर्थिक विकास, नियोजनाची आखणी व अंमलबजावणी यामध्ये लोकांचा सहभाग आणि व्यक्तींचा विकास करणारी 5 योजना तयार केली. ही योजना म्हणजेच पंचवार्षिक योजना होय. तर या योजनेलाच पंचवार्षिक योजना असे म्हणण्यात येते. बघूयात तर नियोजनाचे मूलभूत तत्व. एखाद्या देशातील साधनसामग्रीचे प्रमाणशीर वाटप व तेथील मनुष्यबळाचा योग्य वापर त्या देशातील जनतेच्या गरजा भागवण्यासाठी झाला पाहिजे हे नियोजनाचे सर्वसामान्य तत्व होते. तर नियोजनाचे सर्वसामान्य तत्व काय होते? एखाद्या देशातील साधनसामग्रीचे प्रमाणशीर वाटप व तेथील मनुष्यबळाचा योग्य वापर त्या देशातील जनतेच्या गरजा भागवण्यासाठी झाला पाहिजे हे नियोजनाचे सर्वसामान्य तत्व आहे. आता आपण नियोजनाची उद्दिष्टे बघणार आहोत. भारताच्या आर्थिक नियोजनाची सर्वसाधारणपणे उद्दिष्टे ही पुढीलप्रमाणे आहेत. पहिलं, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ. दुसरं, मूलभूत उद्योगधंद्यांवर भर देऊन झपाट्याने औद्योगिकरण घडून आणणे. तिसरं, अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वावलंबी बनावा म्हणून कृषी उत्पादनात वाढ घडवून आणणे. तसेच चौथा मुद्दा आहे, वाढत्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देऊन देशातील मनुष्यबळाचा पुरेपूर उपयोग करून घेणे. वाढते उद्योग देणे व मनुष्यबळाचा योग्य ते वापर करून घेणे. पाचवा, प्राप्ती आणि संपत्ती यामधील विषमता दूर करणे.
प्राप्ती व संपत्ती यामधील विषमता दूर करणे हे देखील योजनांची उद्दिष्टांमधील एक भाग होता. तर पुढील उद्दिष्ट आहे वस्तूंच्या किमती स्थिर पातळीवर ठेवणे, म्हणजे वस्तू मागू न देणे. पुढचे उद्दिष्ट बघूया, कुटुंब नियोजन करून वाढत्या लोकसंख्येला आळा घालणे. कुटुंब नियोजन करून वाढत्या लोकसंख्येला आळा घालणे, तसेच दारिद्र्य निवारण करून राहणीमान उंचावणे व सामाजिक सेवांचा विकास करणे, तसेच आर्थिक क्षेत्र स्वावलंबी करणे इत्यादी उद्दिष्ट नियोजन आयोगाच्या डोळ्यासमोर होती, किंवा इत्यादी उद्दिष्ट नियोजन आयोगाची होती असं आपल्याला म्हणता येईल. तर प्रश्न जर विचारला गेला नियोजन आयोगाची उद्दिष्ट काय, तर आपण सांगू शकतो राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे, मूलभूत उद्योगधंद्यांवर भर देऊन झपाट्याने औद्योगिकरण घडवून आणणे, तसेच अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वावलंब बनविणे, वाढत्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देशातील मनुष्यबळाचा योग्य ते वापर करणे, प्राप्ती आणि संपत यामधील विषमता दूर ठेवणे, वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणे, कुटुंब नियोजन करून वाढत्या लोकसंख्येला आळा घालणे, दारिद्र्य निवारण करून राहणीमान उंचावणे, तसेच सामाजिक सेवांचा विकास करणे व आर्थिक क्षेत्र स्वावलंबी करणे इत्यादी उद्दिष्ट नियोजन आयोगाने आपल्या डोळ्यासमोर ठेवली होती, किंवा इत्यादी उद्दिष्ट नियोजन आयोगाची होती असं आपल्याला सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण आर्थिक विकास या आपल्या पाठ क्रमांक 4 मधील व्हिडिओ लेक्चरचा भाग क्रमांक 1 हा संपवत आहोत. हा भाग व्यवस्थित समजून घेण्यासाठी व्हिडिओ 1, 2, किंवा 3 हा व्यवस्थित ऐका, जेणेकरून तुमचं या भागामधील ज्ञान हे वृद्धिंगत होईल. चला तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये भाग क्रमांक 2 चा अभ्यास करण्यासाठी. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.